अक्कलकोट स्वामी या आपल्या गुरुची यात्रा करणारे श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या यात्रेचे आयोजन 23 एप्रिल रोजी पलूस येथे करण्यात येणार आहे. पलूसमध्ये श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे मंदिर व गादी मठ आहे. हे पलूसवासियांचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदैवत आहे. दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला श्री समर्थ धोंडीराज महाराजांचा समाधी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रविवार 23 एप्रिल पासून पलूसच्या श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस प्रारंभ होत आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 4 वाजता सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती, महानैवेद्य व महाप्रसाद वाटप, तर सायंकाळी 7 वाजता श्रींची भव्य मिरवणूक, तसेच रात्री 10 ते 12 या वेळेत शोभेचे दारुकाम होणार आहे. या यात्रेनिमित्त ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. श्री समर्थ धोंडीराज महाराजांविषयी SBN चे प्रतिनिधी संदीप नाझरे यांनी बातचीत केली पलूसचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण पांडुरंग कासार महाराज यांच्याशी. ग्रामदैवत म्हणतात असे समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज यांचा जन्म मिरज तालुक्यामध्ये कांचनपूर या गावात झाला. आणि जन्म झाल्यानंतर शके 1820 दरम्यान त्यांचा जन्म 1907 साली 7व्या वर्षी ते पलूसमध्ये आले आणि पलूसमध्ये आल्यानंतर आत्यांच्या घरी राहत होते. पण एखाद्या अवलिया साधूसारखे ते सगळीकडे फिरायचे. या ठिकाणी लोक सगळे त्यांना या ठिकाणी वेडा धोंडी असं म्हणायचे. आणि याच ठिकाणी जवळजवळ 16व्या वर्षी त्यांच्यावरती अक्कलकोट स्वामींची कृपा झाली. आणि अक्कलकोट स्वामींची कृपा त्यांच्याच अवताराची पुनरावृत्ती, दत्तात्रेयाचा अवतार म्हणून धोंडीराज महाराजांना या ठिकाणी सगळेजण ओळखतात. त्यांच्या अवतीभोवती जसे या ठिकाणी लोक असायचे तसे पशु पक्षी सगळ्यांना ते जवळ घेऊन या ठिकाणी ते बोलायचे. आपल्याजवळ असेल ती शिदोरी त्यांना द्यायची. या ठिकाणी पलूस गावामध्ये जी यात्रा होती. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस.